माझं म्हणणं साक्षी महाराज असू द्या किंवा ब्रिजभूषण सिंग असू द्या, तर मी ब्रिजभूषण सिंगला आव्हान केलं की आपण समोरासमोर चर्चा करू. माझं म्हणणं साक्षी महाराज असू द्या किंवा ब्रिजभूषण सिंग असू द्या, तर मी ब्रिजभूषण सिंगला आव्हान केलं की आपण समोरासमोर चर्चा करू. मी अयोध्येत येतो, मी बोलतो. तुम्ही म्हणणार का गुजराती लोकांना माफी मागा म्हणून? गुजरातमध्ये ज्या उत्तर भारतीयाने त्या मुलीची आबरू लुटली, हे उत्तर भारतीयचे साक्षी महाराज आणि ब्रिजभूषण सिंग हे माफी मागणार का त्या गुजराती लोकांची? की या दोघांचं योगीशी जमत नाही. आता मी काही लोकांची नाव घेणार, केंद्रीय मंत्री सुद्धा योगीच जमत नाही. ते काय हे का तुम्ही आम्हाला येऊ देत नाहीत म्हणायला? पण आम्हाला संघर्ष टाळायचा होता, याचा अर्थ आम्ही भिलो नाहीत. हमारी शराफत को हमारी कमजोरी मत समजो. नवीन पोरं तयार झाली पाहिजेत ना प्रत्येक ठिकाणी. मी किंवा वसंतवर कसे पोरं, पण असं काही नसतं. आपल्यासोबत मनसेचे आक्रमक नेते प्रकाश महाजन आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. प्रकाशजी, आता ब्रिजभूषण सिंग यांनी तर माफी मागा अशी मागणी धरली होती, आता भाजपचे दुसरे खासदार जे साक्षी महाराज आहेत त्यांनी देखील आता मागणी अशी केली आहे की माफी मागा, म्हणून काय सांगाल त्याच्यावर? नाही, माफी कशाबद्दल मागायची? उत्तर भारतीयांचं जे काही पहा, ती 14 वर्षापूर्वी घटना जी घडली त्याची कारणे या दोन्ही खासदाराला माहीत नाही आहेत. जी घटना घडली ती दुर्दैव होती, त्याचं समर्थन घटनेचं कुणी करणार नाही. तुम्ही आमच्यावरच फक्त माफी मागण्याचा आग्रह का ठेवता? मग 2017 साली गुजरातमधून उत्तर भारतीयांना मारून मारून बाहेर काढलं, कोणत्या गुजराती माणसाची तुम्ही माफी मागायला लावली? ज्यांनी हे आंदोलन केलं उत्तर भारतीयाला मारण्याचं, तो कल्पेश ठाकूर, याला भाजपनं तर आमदार केलं ना. माझं म्हणणं साक्षी महाराज असू द्या किंवा ब्रिजभूषण सिंग असू द्या, तर मी ब्रिजभूषण सिंगला आव्हान केलं की आपण समोरासमोर चर्चा करू. मी अयोध्येत येतो, मी बोलतो. महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात कुणाविषयी सुद्धा द्वेष नाही. इथं 100-150, 150 वर्ष उत्तर भारतीय लोक राहिलेले आहेत. मी तर मगा एका चॅनलवर सांगितलं की मला सांगा की महाराष्ट्रीयन नसताना कृपाशंकर सिंग या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होऊ शकतात, संजय निरुपम लोकसभा निवडून जाऊ शकतात, मग आम्ही कुठं उत्तर भारतीयन बिहारीवर अन्याय केला आहे? ती घटना अशी होती की ज्या नोकऱ्या महाराष्ट्रात निघाल्यात त्याची परीक्षा हिंदीत आणि त्याची जाहिरात उत्तर भारत आणि बिहारमध्ये, याच्यावर तो वाद होता. माफी काय मागायची? तुम्ही म्हणणार का गुजराती लोकांना माफी मागा म्हणून? गुजरातमध्ये ज्या उत्तर भारतीयाने त्या मुलीची आबरू लुटली, हे उत्तर भारतीयचे साक्षी महाराज आणि ब्रिजभूषण सिंग हे माफी मागणार का त्या गुजराती लोकांची? मग माफीचा आग्रह कशामुळे तुम्ही धरताय? तुमचं एक म्हणणं होतं का जो ट्रॅप आहे तो शरद पवारांनी रचलाय असं तुमचं म्हणणं आहे, नेमकं त्याच्यावर कसं तुम्ही प्रकाश टाकाल? हे पहा, जेवढे घनिष्ठ संबंध ब्रिजभूषण सिंगचे आहेत हे त्यांनीच मान्य केलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला भोंगा प्रकरणावर नमतं घ्यावं लागलं, कारण त्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणले होते की आम्ही भोंगा उतरायची जबरदस्ती करणार नाही. पण ते व्हावं लागलं, 90% भोंगे कमी झालेले, जे काही 10% राहिले त्याच्याविषयी आम्ही पुन्हा काय करायचं करू, हे कुठेतरी त्यांना. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिंदुत्वाच्या प्रश्नावर आज शिवसेना ही बॅकफूटवर आहे आणि याचा फटका आघाडी सरकारला येत्या निवडणुकीत बसू शकतो. म्हणून राज ठाकरेंचं हिंदुत्व किंवा राज ठाकरेंना कसं बदनाम करता येईल, कसं अडचणीत आणता येईल, याचा प्रयत्न त्यांनी केला. सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा ब्रिजमोहन सिंग त्यांच्याकडे सापडले. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साक्षी महाराज भाजपचेच खासदार, ब्रिजभूषण भाजपचेच खासदार, म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवारांचं भाजपचे खासदार ऐकतात असं कशा पद्धतीनं तुम्ही त्याला क्लॅरिफाय करा? शरद पवार कुणाचं ऐकतात कुणाचं नाही हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. याच्यात दुसरा एक त्याला कंगोरा जो असा आहे की या दोघांचं योगीशी जमत नाही. आता मी काही लोकांची नाव घेणार, केंद्रीय मंत्री सुद्धा योगीच जमत नाही. योगीनं निश्चित मोदीचा प्रभाव उत्तर भारतात होता, हे वाक्य मी, मोदीचा प्रभाव निश्चित आहे, पण योगीच्या खांद्यावर ही निवडणूक होती आणि योगीने ती पार पाडली, पुन्हा बहुमत मिळून दिलं, याची पोटदुखी, योगीची काम करण्याची पद्धत, योगीची झालेली लोकप्रियता, याच्यावर सुद्धा त्यांच्या पक्षात कुणी ना कुणीतरी आहे की ज्यांना वाटतं की हे नको.
म्हणून मग योगीनं राज ठाकरेंना बोलावलं, मग हा उत्तर भारतीयाला मारतो असा एक काहीतरी प्रश्न उभा केला आणि ते त्यांचं राजकारण उभा करतात. साक्षी महाराज आजपर्यंत कुठं होते? 14 वर्षापूर्वी झालेली घटना आहे. अहो त्यांनी कुणी राजसाहेबाला पत्र तरी पाठवलं की हे का झालं ना आम्ही निषेध करतो तुमचा. मग 14 वर्षानंतर ते सुद्धा पुण्याला ज्यावेळेस साहेबांनी 5 जून ही तारीख डिक्लेअर केली त्याच्यानंतर हे सगळे पावसाळी छत्रीसारखे उगवलेत. आणि माझ्यासारखे सामान्य, राजसाहेब तो सोडा, माझे नेते खूप मोठे आहेत, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची चर्चा करायला त्यांना भीती वाटते. मी तर म्हणलं मी एकटा आयोग येतो, मी कुणाला घेऊन येणार नाही. चर्चा करता आणि कुठली भाषा करता की तुम्ही? मी भारत आहे काय हे का तुम्ही आम्हाला येऊ देत नाहीत म्हणायला? पण आम्हाला संघर्ष टाळायचा होता याचा अर्थ आम्ही भिलो नाहीत. हमारी शराफत को हमारी कमजोरी मत समजो. आजच्या पदाधिकारी मेळ्यामध्ये नेमकं काय काय झालं, काय चर्चा झाली? आमचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकरने जे सांगितलंय तेच ठरलं आणि तशाच पद्धतीनं काम होणार, त्यात वेगळं काही सांगण्यासारखं नाही. मला सांगा की वसंत मोरे कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून ते नाराजीचं सूर येत आहे. आज भले ते दिसलेत आज कार्यक्रमामध्ये, मात्र ते कुठेतरी नाराज आहेत, त्यांना पुण्यातल्या सभेमध्ये भाषण करू दिलं नाही असं त्यांनी आज आजतकच्याशी बोलताना सांगितलेलं आहे. मला असं वाटत नाही. मला सुद्धा वाटलं पुणे सभेत भाषण करू देत. अहो नवीन पोरं तयार झाली पाहिजेत ना प्रत्येक ठिकाणी. मी किंवा वसंत मोरे कसे पोरं? पण असं काही नसतं. ते पक्ष ठरवतो, पक्ष विविध लोकांना संधी देतो. नेतृत्व शेवटी तयार व्हायला पाहिजे ना. मी किती दिवस काम करणार आहे, मग नवीन नेता तयार करायचा त्याला. त्याच्यामुळे मला वाटतं की वसंत मोरे असे नाराज असतील मला वाटत नाही. सरळ स्वभावी माणूस आहे. एखाद वेळेस तुम्ही लोकांनी आडवे तिडवे प्रश्न विचारले त्यात तो असं सापडला असेल, बाकी काय. शेवटचा प्रश्न, तुम्ही मराठवाड्यातून येत आहेत आणि मराठवाड्यात अजून देखील मनसे पाहिजे तशी रुजलेली नाही, त्यासाठी कशा पद्धतीने तुमची व्यूहरचना असणार? हे पहा, मराठवाड्यामध्ये आपल्याकडे एक जातीचं समीकरण आहे, एक सत्तेचा दबाव आहे, सत्तेचे फायदे घेणारा एक वर्ग आहे. या सगळ्यांना तोडण्याची एक रणनीती आम्ही सुरू केली. ती काही जाहीर करण्यासारखी नाही, पण आम्ही निश्चित जे काही आमच्यापाशी आत्ता मराठवाड्यात कार्यकर्ते आहेत ते इतके प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत की त्याच्या जीवावर आम्ही मला वाटतं की अजून प्रगती निश्चित करू. कॅमेरामॅन मंदारसह मी मुस्तान मिर्झा, मुंबईतर.